मट्टी धरणातनं पाण्याचा विसर्ग होणं फार आवश्यक आहे, अन्यथा पश्चिम महाराष्ट्रात नद्यांमध्ये धरण क्षेत्रामध्ये पाण्याचा फुगवटा निर्माण होऊ शकतो. पुढे पाहूयात इतरही घडामोडी. मुंबईसह उपनगरात मुसळधार संततधार सुरू आहे आणि अशात मुंबईसह ठाणे पालघरमध्ये पुढील काही तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहनही करण्यात आलं. मुंबईसह मुंबई उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. हवामान खात्यानं असा अंदाज व्यक्त केला होता की येणारे 3-4 तास मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस असेल. आत्ता मी आहे वांद्रे या परिसरामध्ये. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर सकाळपासूनच पावसाची संततधार जी आहे ती या परिसरामध्ये आहे. हवामान खात्यानं असा अंदाज व्यक्त केलेला आहे की पुढील 3 ते 4 तास मुंबईसह मुंबई उपनगर ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहनसुद्धा हवामान खात्याकडनं करण्यात आलेलं आहे. खरं तर गेले 3 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय. ठिकठिकाणी सखल भागामध्ये पाणीही साचतंय. जर 2 दिवसाचा आढावा घ्यायचा झाला तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी जे आहे हे साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आत्ता मी आहे वांद्रे येथील कलानगर या परिसरात. या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात जी आहे ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. अद्याप सकाळपासून जरी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस असला तरी कुठच्याही प्रकारे वाहतूक ही वर्मक रेल्वे वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतूक असेल याच्यावरती परिणाम झालेला नाही आहे. मात्र हवामान खात्यानं असा अंदाज व्यक्त केलेला आहे की येणारे पुढील 3 ते 4 तास मुंबई शहरासह मुंबई उपनगर आणि ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्यानं व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सूरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.